नागपूर अमरावती महामार्गावरील धामणा येथील चामुंडी एक्सप्लोजिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत गुरुवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात 4 तरुणी, 1 विवाहित आणि 1 पुरुष अशा 6 जणांचा मृत्यू झाला तर 3 गंभीर जखमी आहेत. या घटनेमुळे परिसरात संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सुनील केदार, रामटेक लोकसभा क्षेत्राचे नवनियुक्त खासदार श्यामकुमार बर्वे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदत सोबतच कंपनी मालकावर सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. धामणा येथील चामुंडा एक्सप्लोजिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत स्फोट झाल्यानंतर त्याच्या कारणाबाबत विविध कयास वर्तवण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळी स्फोट झाला त्यावेळी केवळ शिकाऊ कामगार व महिलाच युनिटच्या आत कामाला होते. जवळपास 500 किलो बारूद व वातीमध्ये काम करत असताना आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था नसल्याचाच फटका निष्पाप कामगारांना बसला आहे. अशा स्थितीत स्फोटासाठी कुणाला नेमके जबाबदार ठरविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परिवारातील लोकांनी सोबतच विरोधी पक्षांनी देखील मृतकाच्या परिवाराला कंपनीने 25 लाख रुपये आणि 20,000 पेन्शन द्यावी, सोबतच कंपनीत कामावर 25 लाख रुपये या कारखान्याच्या मालकाकडून त्यांनी देण्याचं कबूल केलेलं आहे आणि शासनाने 10 लक्ष रुपये शासकीय निधीतून देण्याचं मान्य केलेलं आहे. आता या सगळ्या नातेवाईकांचं म्हणणं आहे की आम्हाला इथे चेक दिल्याशिवाय आम्ही बाडीची विल्हेवाट लावू देणार नाही, म्हणूनच मी ते प्रशासनाशी बोललो आहे, चर्चा सुरू आहे आणि आम्ही आता त्यांना सांगितलंय की लगेच त्या मालकाकडून ऑनरकडून 25 लाख रुपयाचा चेक पाठवा आणि त्यानंतरच डेथ बॉडीचा आपल्याला फिनल सगळी प्रक्रिया पार पाडता येईल. खरं तर ही घटना अधिकाऱ्यांच्या आणि मालकाच्या दुर्लक्षितपणामुळे झालेली घटना आहे. पेसोचे गाईडलाईन्स फॉलो केले गेले नाही, कुठेही त्याची कामगारांची नोंद नाही, कामगारांच्या विम्याचा काही मला तिथे कुठे उल्लेख दिसला नाही. अल्पवयीन कामगार त्या ठिकाणी ठेवले गेले आणि उद्योग विभाग जो आहे ज्याचं नियंत्रण आहे, कारण एक्सक्लुझिव्ह कारखाना आहे, यावर वारंवार व्हिजिट व्हायला पाहिजेत, तपासणी व्हायला पाहिजेत संबंधित अधिकाऱ्याकडून. सोबतच कंपनी मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती. कंपनीने 25 लाख आणि शासनाकडून 10 लाख असे 35 लाख मृतकाच्या परिवाराला देण्याचे कबूल झाले आहे. मात्र जोपर्यंत हातात चेक मिळणार नाही तोपर्यंत बॉडीला हात लावणार नाही असा पवित्रा मृतकाच्या नातेवाईकांनी घेतला आहे.